जोरदार आहे शिट्टी एकदम. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आज ग्रामविकास विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक सरपंच उपसरपंच महापरिषदेला ज्यांनी गेली 4.5 वर्ष ग्रामविकास विभाग अतिशय समर्थपणे सांभाळला, त्या माझ्या सहकारी पंकजाताई मुंडे, मंचावर उपस्थित माझे दुसरे सहकारी रामभाऊ शिंदे, राधाकृष्णजी विखे पाटील, विजयराव औटी, दादाजी भुसे, शालिनीताई विखे पाटील, सुधीर पारवे, खासदार सुजय विखे, आमदार स्नेहलताताई कोल्हे, मोनिकाताई राजळे, बबनरावजी पाचपुते, हिराताई कातोरे, अण्णासाहेब मस्के पाटील, बाळासाहेब मुरकुटे, सुरेश अण्णा धस, या विभागाचं अतिशय चांगलं काम करणारे या विभागाचे सचिव श्री असीम गुप्ता, श्रीमती आर विमला, त्याचप्रमाणे आपल्या सरपंच परिषदेचे अध्यक्ष श्री जयंत पाटील, राणीताई पाटील, दत्ताजी काकडे, शोभाताई पाटोळे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन ज्यांच्या रूपानं आपल्याला घडतंय ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं प्रथम नेतृत्व ज्यांना म्हणता येईल ते माझे सर्व सरपंच उपसरपंच भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राच्या नाही देशाच्या इतिहासातला हा एक असा दिवस आहे की पहिल्यांदा राज्य सरकार आणि राज्यातले सगळे सरपंच उपसरपंच हे एकत्रित आले आहेत आणि या ठिकाणी प्रशिक्षण आणि महापरिषदेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकाच्या भल्याकरता त्याच्या विकासाकरता आज या ठिकाणी विचार विनिमय मंथन चिंतन हे सगळं आपण सगळे लोक मिळून करतो. खरं तर आजचा कार्यक्रम आपण शिर्डीला घेतला, आपल्या सगळ्यांचं दैवत असलेले साईबाबा यांची ही शिर्डी, आणि शिर्डीचे तीन वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य काय तर साईबाबांनी सांगितलं सबका मालिक एक, आणि आपल्या सगळ्यांचा मालक एकच आहे आणि तो म्हणजे आपला मतदार, आपला नागरिक हा आपला मालिक आहे, त्यामुळे सबका मालिक एक हे साईबाबांनी आपल्याला सांगितलं. दुसरं साईबाबांनी काय सांगितलं, साईबाबांनी सांगितलं श्रद्धा. ही श्रद्धा कोणावर, आपल्या सगळ्यांकरता ग्रामविकासावर श्रद्धा, हे साईबाबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे. आणि तिसरं साईबाबांनी काय सांगितलं, सबुरी. सगळ्यांना आमदार व्हायचं आहे, सगळ्यांना खासदार व्हायचं आहे आणि काय व्हावं, काय होऊ नये, झालंच पाहिजे. तुमच्यात क्षमता आहे, जो गाव सांभाळू शकतो तोच देश सांभाळू शकतो. पण मला असं वाटतं की वैयक्तिक जीवनाचा राजकीय प्रवास असो की वैयक्तिक प्रवास असो, आपल्या जीवनामधलं सगळ्यात मोठं तत्व जे साईबाबांनी आपल्याला दिलं ते तत्व सबुरीचं तत्व आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिर्डीपेक्षा योग्य जागा
या महापरिषदेकरता दुसरी कुठलीच नव्हती. आणि म्हणून मी पंकजा ताईंचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी शिर्डीसारखी ही जागा या ठिकाणी निवडली. खरं तर 70 वर्षापेक्षा अधिक काळ आपल्या स्वातंत्र्याला झाला आणि स्वातंत्र्याचा पूर्व काळ असो की स्वातंत्र्य उत्तर काळ असो, आम्ही नेहमीच असं म्हणायचो की भारताचा विकास म्हणजे गावांचा विकास. ग्रामविकासाचं तत्व हे आमच्या तत्वज्ञानामध्ये सगळ्यात प्रमुख तत्व होतं, पण तरी देखील ग्रामविकासाला जेवढी चालना मिळायला हवी होती, गावामध्ये जेवढं परिवर्तन यायला हवं होतं, गावामध्ये जेवढी समृद्धी यायला हवी होती, ती त्या मनाने आम्ही आणू शकलो नाही. अनेक ठिकाणी गावात समस्या आहेत, शेतीच्या समस्या आहेत, पायाभूत सुविधांच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर ग्रामविकासाचं जे मॉडेल माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज भारतामध्ये आपण सुरू केलं, गावातल्या मूलभूत गरजा या पूर्ण करण्याच्या संदर्भात जी संकल्पना आज मोदीजींनी मांडली आहे, आपण बघा एकदा लोकसहभाग सुरू झाला की काय परिवर्तन होतं. आज आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये स्वातंत्र्यानंतर 2014 सालापर्यंत 50 लाख कुटुंबाकडे शौचालय होतं आणि 2014 ते 2018 या 4 वर्षात तुम्ही सगळ्यांनी अशी जादू करून दाखवली की अख्खा महाराष्ट्र हगणदारी मुक्त झाला आणि प्रत्येक घराला आपण त्या ठिकाणी शौचालय दिलं. 2014 पर्यंत 50 लाख आणि 14 ते 18 केवळ 4 वर्षामध्ये 60 लाख शौचालय. ही तुम्ही ग्रामविकास विभाग आणि आमचे सरपंच आणि गावाची यंत्रणा यांनी त्या ठिकाणी बनवून दाखवले आणि लोकसहभागातनं गावामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आज प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना या ठिकाणी सुरू झाली आणि या योजनेच्या माध्यमातनं आज राज्य सरकारनं ग्रामीण भागामध्ये 5 वर्षामध्ये 7 लाखापेक्षा जास्त घरं त्या ठिकाणी बांधली. 5 लाख घरं अजून आम्ही बांधतो, केंद्र सरकार अजून 3 लाख घरं आम्हाला देतो आहे. आणि मला विश्वास आहे की SECCच्या यादीमध्ये ज्याचं नाव आलेलं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला 2019 पर्यंत त्याच्या मालकीचं घर देण्याचा आपला जो निर्णय आहे तो निर्णय आम्ही निश्चितपणे पूर्ण करू आणि याच वर्षी त्या सगळ्या घरांना आम्ही मान्यता देऊ. आणि ज्यांची नावं SECCच्या यादीमध्ये आली नाही, आपण एक नव्याने यादी त्यांच्याकरता तयार केली की यादीत नाव नाही आपलं बेघर आहे, या बेघरांना देखील 2022 सालापर्यंत आपण घर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला वचन देतो की मोदीजींचं जे स्वप्न आहे, माझ्या गावामध्ये एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. ज्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबाकडे घर असेल हा संकल्प आता आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि हा संकल्प आमच्या भरोशावर नाही, तो तुमच्या भरोशावर पूर्ण करायचा आहे. पैसा आम्ही देऊ शकतो, व्यवस्था आम्ही लावू शकतो, पण तो सत्कर्णी लागला पाहिजे, त्यातल्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, हे मात्र तुम्हालाच करावं लागेल. दादा भुसेंनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मांडलं, अनेक वर्षाची अतिक्रमणं आता आपण नियमित करणं सुरू केलं. 3 लाखापेक्षा जास्त अतिक्रमणं त्या ठिकाणी नियमित झाली, उरलेली देखील आपण सगळी करणार आहोत. म्हणजे एकीकडे अतिक्रमण नियमित करायचं, घर कच्चं असेल त्याला पक्कं घर द्यायचं आणि ज्याच्याजवळ प्लॉट नाही त्याला प्लॉट देखील विकत घेऊन द्यायचा. त्याकरता दीनदयाल उपाध्याय योजना आपण सुरू केली आणि या योजनेतनं त्याला प्लॉट विकत घेऊन देऊन त्याला घर देण्याचा निर्णय हा या ठिकाणी आपण घेतला. आणि म्हणून मला असं वाटतं की एक बदलतं चित्र आज या ठिकाणी देशाचं आणि महाराष्ट्राचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण विचार करा
या महाराष्ट्रामध्ये पंकजाताईंच्या नेतृत्वामध्ये ग्रामविकास विभागाने निर्णय केला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केंद्र सरकारची होती, पण महाराष्ट्राच्या अनेक गावांपर्यंत रस्ते पोचत नव्हते. काही गावांमध्ये जुने रस्ते झाले म्हणून ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये त्या ठिकाणी क्वालिफाय होत नव्हते. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तयार करायची, 30,000 किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचा निर्णय केला आणि आत्तापर्यंत 22,000 किलोमीटरचे रस्ते आम्ही पूर्ण केले आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण 30,000 किलोमीटरचे रस्ते आम्ही पूर्ण करू. आणि माझा दावा आहे, कोणीही हा दावा पडताळून पाहावा, देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही राज्यानं 5 वर्षामध्ये 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आजपर्यंत तयार केले नाहीत. ते या महाराष्ट्राने तयार करून दाखवले. आणि आमच्या रस्त्यांची क्वालिटी बघा. मी वर्ल्ड बँकेच्या लोकांना बोलवलं, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या लोकांना बोलवलं, म्हटलं मला रस्ते बनवायचे 4,000 कोटी रुपये पाहिजे. ते म्हणाले गावाचे रस्ते बनतात, खराब होतात, त्यामुळे अशा रस्त्यांना आम्ही पैसा देत नाही, महामार्गाला आम्ही पैसा देऊ. त्यांना सांगितलं तुम्ही एकदा आमच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते जाऊन बघा. आणि त्यांनी एक एजन्सी लावली, आंतरराष्ट्रीय एजन्सी, आणि त्या आंतरराष्ट्रीय एजन्सीला सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतल्या रस्त्यांचं सर्वेक्षण करून या. आणि त्या सर्वेक्षणामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांना 99.70% म्हणजे जवळजवळ 100% मार्क मिळाले. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने 4,000 कोटी रुपये ग्रामीण रस्त्यांकरता पहिल्यांदा आत्तापर्यंत महामार्गाला ते देत होते, पण ग्रामीण रस्त्यांना त्यांनी पैसे दिले. आणि आज हे काम आपण पूर्ण करतोय. आणि आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा देखील आता आपण सुरू करणार आहोत की ज्याच्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात रस्ते आपण त्या ठिकाणी तयार करू. पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरता मुख्यमंत्री पेयजल योजना आपण सुरू केली, राष्ट्रीय पेयजल योजना आपण सुरू केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो, हा एक दुसरा रेकॉर्ड आपण केला. 5 वर्षाच्या इतिहासामध्ये 18,000 गावांच्या योजना आपण मंजूर केल्या, 10,000 गावांच्या योजना आपण पूर्ण केल्या आणि 8,000 गावांच्या योजना या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी आहेत. जर जुना इतिहास पाहिला तर 5 वर्षामध्ये 3-3.5 हजारपेक्षा जास्त गावांच्या योजना कधी होत नव्हत्या. केवळ 5 वर्षामध्ये 18,000 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या ठिकाणी आपण पूर्ण केल्या. आज जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली. आणि मी खरोखर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले सरपंच, उपसरपंच आणि प्रत्येक गावकऱ्यासमोर नतमस्तक आहे की या योजनेला खऱ्या अर्थानं सफल जर कोणी बनवलं असेल तर ते तुम्ही बनवलं. ही शासनाची योजना होती पण ती जनतेची झाली आणि तुम्ही त्याला पितृत्व दिलं, तुम्ही मातृत्व दिलं, तुम्ही पालकत्व दिलं. या महाराष्ट्रातल्या 19,000 गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गाव जलपरिपूर्ण झालं. थोडासा पाऊस पडला तरी देखील गावामध्ये पाणी साठायला लागलं. परिणाम काय झाला? मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये केवळ 70% पाऊस झाला, मोठा दुष्काळ होता, तरी देखील या 70% पावसामध्ये महाराष्ट्रात अन्नधान्याचं उत्पादन किती झालं. 2012 साली जेव्हा 100% पाऊस पडला होता तेव्हा जेवढं उत्पादन झालं होतं तेवढंच उत्पादन 70% पावसामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी घेतलं. कारण जलयुक्त शिवारच्या कामाच्या माध्यमातून दुष्काळामध्ये देखील प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात पिकं आपण वाचवू शकलो. हे गावाचं परिवर्तन आहे. आज स्वच्छता गावामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कामं सुरू केली आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाच्या माध्यमातून गाव बदलण्याचं काम आपण करतो आहे. गाडगे बाबा असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पंजाबराव देशमुख असतील, अगदी अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी आमचे पोपटराव पवार किंवा अण्णा हजारे असतील, या प्रत्येकाने ग्राम विकासाचं एक मॉडेल तयार केलं. पण आज मला आनंद वाटतो, मगाशी ज्यावेळी जयंत पाटील बोलत होते त्यांनी सांगितले खरं आहे,
आज महाराष्ट्रातल्या सरपंचांनी एक रायगड सिद्धी नाही, एक पोपटराव पवारांचं गाव नाही, आज किमान 2-2.5 हजार गावं या महाराष्ट्रात अशी आहेत की जे गावं कोणीही भारतातनं येऊन बघावे अशा प्रकारचं मॉडेल काम हे त्या सरपंचांनी त्या ठिकाणी करून दाखवलंय. आणि म्हणून तुम्ही मनात आणलं तर काही देखील करू शकता. आणि म्हणूनच या सरपंचांना मान असला पाहिजे, सन्मान असला पाहिजे, बहुमान असला पाहिजे. आणि म्हणून पहिला निर्णय आम्ही घेतला आणि सरपंचाची थेट निवडणूक ही जनतेतनं झाली पाहिजे. पहिल्या दिवशीपासून त्याच्या डोक्यावर टांगती तलवार, कोणीतरी चार माणसं हटवायचे, अविश्वास आणायचा, आणि मग तो जो शिवाशिवीचा आणि संगीत खुर्चीचा खेळ आहे तो खेळ पूर्णपणे बंद करून सरपंचांना थेट जनतेतनं निवडून द्यायचं आणि त्याला अधिकार द्यायचे हा निर्णय आपण घेतला. आणि त्या निर्णयाचा परिणाम काय आहे, पंकजातांनी सांगितलं. जुन्या काळामध्ये मराठी सिनेमामध्ये सरपंच म्हटला की निळी फुलंच दिसायचे, दुसरे सरपंचच दिसायचे नाही. पण आज आम्हाला या ठिकाणी काळ्या केसाचे अतिशय युवा असे शिकले सवरलेले असे सरपंच आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे, तर या सरपंचांमध्ये 50% माझ्या आया बहिणी मला त्या ठिकाणी दिसतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यांना आपण चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला होता, आता गावाची चूल आणि संपूर्ण गावाला मुलाप्रमाणे सांभाळण्याचं काम आमच्या महिला सरपंच आज या ठिकाणी करतायत हे खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपण ज्या समस्या आमच्यासमोर मांडल्या, ज्या मागण्या मांडल्या, त्या मागण्यांवर आम्ही सकारात्मक निर्णय केला. ज्यावेळेस या सरपंच परिषदेची बैठक झाली आणि त्यावेळेस विविध मागण्या आल्या, सगळ्या मागण्या काही एकावेळी मान्य करणं शक्य नव्हतं, पण त्यातली प्रमुख मागणी ही या ठिकाणी मानधनाची होती. आणि मानधनाच्या मागणीमध्ये आम्ही त्याचा निर्णय घेतला. 3,000 रुपये, 4,000 रुपये आणि 5,000 रुपये, 1,000, 1,500 आणि 2,000 ते 3,000, 4,000 आणि 5,000 गेलं. आता तुम्ही विचार करा, 3 पटीने आम्ही वाढवलं. त्यामुळे पुढच्या वेळेस आम्हालाही वाढवायचं असेल किंवा कोणालाही वाढवायचं असेल तर आता तिप्पटच वाढवावं लागणार आहे, त्याच्यापेक्षा कमी वाढवता येणार नाही आहे. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. अरे तुम्ही सरपंचाची मागणी केली आणि उपसरपंचाची देखील केली, पण तुम्हाला हे वाटलंच नाही की आम्ही उपसरपंचाला देऊ, पण आम्ही तोही निर्णय केला. आणि पूर्वी सरपंचाला जेवढं मानधन मिळायचं तेवढं मानधन उपसरपंचांना देण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी केला. आणि त्यांच्याही खात्यामध्ये पैसे जाणं आता सुरू होणार आहे. आणि आता एक निर्णय अजून आम्हाला करायचा आहे, सरपंच उपसरपंचासोबत आमचे जे सदस्य आहेत त्यांचा मीटिंग भत्ता देखील अत्यंत कमी आहे, आणि लवकरच तो मीटिंग भत्ता वाढवण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आम्ही घेणार आहे. त्यामुळे या ग्रामविकासाच्या रथाचे जे सगळी चाकं आहेत ती वेगानं या ठिकाणी गेली पाहिजेत. आज आपली मागणी आहे की DPDC मध्ये सरपंचांना त्या ठिकाणी कुठलाही सहभाग नाही. आता सरपंचांची संख्याच इतकी मोठी आहे की जर DPDC त सगळ्यांना सहभागी करून घ्यायचं ठरवलं तर प्रत्येक जिल्हा DPDC ला असाच मांडव घालावा लागेल, पण काळजीचं कारण नाही आहे. तोही निर्णय आपण करू आणि सरपंचापैकी काही प्रतिनिधी सरपंचांचे हे DPDC वर आले पाहिजे याचा निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल हा मी विश्वास व्यक्त करतो. आणि मी ज्यावेळेस हे बोलतो आहे त्यावेळी असीम गुप्ता सगळं लिहून घेत आहेत याचा मला विश्वास आहे. आणि असीम गुप्ता एक असे सेक्रेटरी आम्हाला लाभलेले आहेत, पंकजाताई असतील, मी असेन, आम्ही सांगितलं. आमचं काम घोषणा करणं असतं, त्यांचं काम इम्प्लिमेंट करणं असतं. त्यामुळे निश्चितपणे लवकरच अर्थात हे प्लॅनिंगकडे जाईल, पण ते तुम्हाला सुचवावं लागेल. आणि प्लॅनिंगच्या माध्यमातून आमच्या सरपंचांना DPDC वर नेण्याचा निर्णय हा लवकरच आपण सुरू करू. यासोबत ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे ही जी आपली मागणी आहे, तर ग्रामपंचायतीला सक्षम करण्याकरता काय काय उपाययोजना असू शकतात याकरता
ज्याप्रमाणे आपण वित्त आयोगासारखा एखादा आयोग तयार करतो तशा प्रकारची राज्याची एक समिती तयार केली जाईल आणि ही समिती ग्रामपंचायतींची इन्कम वाढण्याकरता ज्या काही शिफारसी करेल त्या शिफारसी राज्य सरकार स्वीकारून त्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायतीची इन्कम वाढवण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करू. त्यासोबत आमच्या सरपंचांना कुठलाच पुरस्कार नाही आणि म्हणून सरपंच परिषदेची मागणी अशी होती की सरपंचांकरता पुरस्कार सुरू झाला पाहिजे. ही अतिशय चांगली मागणी आहे आणि म्हणून हा पुरस्कार तर आपण सुरू करूच, पण त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की पंकजाताई आपण एक निर्णय घेतला पाहिजे दादा की सरपंच परिषद जशी ही यांनी तयार केली आहे अशी एक कायदेशीर सरपंच परिषद आपण तयार केली पाहिजे की जी बॉडी सरपंचाचं रिप्रेझेंटेशन करेल त्याच्यावर प्रत्येक विभागातनं सरपंच निवडून जातील किंवा कुठल्या तरी पद्धत ठरवू आणि ही बॉडी एक ऑथराईज अशा प्रकारची सरपंचाची बॉडी असेल की जी शासनाशी वारंवार संवाद करू शकेल आणि शासनाच्या योजना देखील याच्या माध्यमातनं आपल्याला सरपंचापर्यंत पोचवता येतील. म्हणजे पुरस्कार तर देऊच पण सरपंच परिषद अशा प्रकारची कायदेशीर एक या ठिकाणी व्यवस्था आम्ही उभी करू की जी सरपंचांमध्ये आणि आमच्या सरकारमध्ये एका सेतूचं काम या ठिकाणी करेल. एक अजून मागणी आपली आली आहे की 15व्या वित्त आयोगासोबत एक आपली बैठक झाली पाहिजे. निश्चितपणे आपण एक आपल्या ग्रामपंचायतींचं किंवा आपल्या सरपंचाचं मेमोरँडम हे जर राज्य सरकारला दिलं तर 15व्या वित्त आयोगाला आपलं मेमोरँडम पाठवून आपल्यासोबत त्यांची एक बैठक घडवून देण्याचं काम हे देखील राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल. त्याचप्रमाणे काही मागण्या अजून आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. सगळ्याच मागण्या जर आजच मंजूर करून टाकल्या तर पुढच्या परिषदेला नेमकं कोण येईल आणि कोणासोबत भाषण करता येईल असा देखील एक प्रश्न आहे. पण काळजी करू नका, त्या मागण्या देखील आपण निश्चितपणे मान्य करू. विशेषतः 14व्या वित्त आयोगाचा पैसा हा थेट ग्रामपंचायतींना मिळावा अशी आपली मागणी आहे. तो तसा थेटच मिळतो आहे, आम्ही काही कापून बिपून घेत नाही, ती एक पद्धत आहे. पण त्याहीपेक्षा थेट जरी द्यायचा असेल तरी त्याची मानकं तयार करावी लागतील. बघा, समजा सरपंचांनी आवश्यक गोष्टींच्या ऐवजी अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च केला तर मग राज्य सरकारने काय करायचं असा प्रश्न उभा राहतो. आणि म्हणून तुमच्यासोबत बसून 14व्या वित्त आयोगाच्या पैशामध्ये ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त ऑटोनॉमी कशी देता येईल याचा विचार हा निश्चित आपण करू की जेणेकरून त्यातनं थेट तुम्हाला फायदा मिळेल. आज एक अतिशय अभिनव अशा प्रकारची योजना आम्ही सुरू केली आहे. आज आम्ही शिर्डीतनंच ड्रोनद्वारे गावठाण मापनाचं काम सुरू करतोय. गावठाणामध्ये आज जर आपण विचार केला तर गावठाणाची जी जमाबंदी आहे आणि त्याच्या माध्यमातून आज प्रॉपर्टी कार्ड आपल्याला मिळत नाही, मोठ्या प्रमाणात फसवणूक होते, त्याची मोजणी नाही आणि जर मॅन्युअल पद्धतीने ते करायचा निर्णय केला तर 44,000 गावांची मोजणी करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याकरता एकूण वेळ लागेल 67 वर्ष 7 महिने. आता 67 वर्ष 7 महिने तर आपल्याला थांबायचं नाही आणि म्हणून आज ड्रोन पद्धतीनं सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातनं या शिर्डीतनं आम्ही एक सर्व्हे लॉन्च केला आहे. 44,000 गावांचं GIS मॅपिंग हे 1.5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार आणि ते GIS मॅपिंग पूर्ण करून तुम्हाला प्रॉपर्टी कार्डासहित संपूर्ण मोजणी असलेलं डॉक्युमेंट हे प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे मिळेल. याचा फायदा असा आहे की एकीकडे ग्रामपंचायतीला कर आकारणी, बांधकाम परवानगी याकरता डिजिटल स्वरूपात कायमचा रेकॉर्ड या ठिकाणी उपलब्ध असेल आणि फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बंद होईल. एवढंच नाही, अनेक योजना आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आज सगळ्या योजना मी या ठिकाणी सांगणार नाही पण विशेषतः शेती आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आपण करतोय. आज शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण सुरू केली आहे. आज महाराष्ट्रातला दुष्काळी भाग असेल, अवर्षणप्रवण भाग असेल, मागास भाग असेल, आत्महत्याग्रस्त भाग असेल,
मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि त्या भागामध्ये ड्रीप इरिगेशन करता 80% सबसिडी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि येत्या काळामध्ये पाण्याचा योग्य वापर व्हावा याकरता 80% सबसिडीच्या माध्यमातून या ठिकाणी इरिगेशनचं काम करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. यासोबत एक अजून महत्वाची योजना आता आपण सुरू करतोय. आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 महिने वीज मिळाली पाहिजे, अविरत वीज मिळाली पाहिजे याकरता मुख्यमंत्री सौर कृषी योजना आता सुरू केली आहे. प्रत्येक जे फिडर आम्ही सेपरेट केलेला आहे, आता सोलर पंप नाही, संपूर्ण फिडर हा आम्ही सोलरवर टाकणार आहोत आणि 5000 मेगावॅट वीज ही सोलरच्या माध्यमातून तयार करून या कृषी फिडरला सोलरची वीज आपण देणार आहोत आणि त्या माध्यमातून 12 तास आमच्या शेतीला अविरत 365 दिवस वीज मिळेल ही व्यवस्था येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये या ठिकाणी आपण उपस्थित करणार आहोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतोय, राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत, आपण माध्यमात आपण जर ठरवलं आणि राज्य सरकार आणि सरपंच उपसरपंच यांनी जर योग्य हातात हात घालून या ठिकाणी काम केलं तर मला विश्वास आहे आपण राज्य बदलू शकतो, आपण गाव बदलू शकतो. गावाचे खरे शिल्पकार तुम्ही आहात आणि एक गाव ज्यावेळेस बदलतं त्यावेळेस जे मनाला तुम्हाला समाधान मिळतं, जे आम्हाला समाधान मिळतं ते कुठल्याही पदापेक्षा मोठा आहे. आणि म्हणून शासनाच्या वतीनं तुम्हाला एवढंच सांगतो की ग्रामविकासाकरता हे शासन कटिबद्ध आहे. पंकजाताई, दादा, मी, विखे पाटील साहेब, राम शिंदे साहेब, आम्ही सगळे तुम्हाला आश्वस्त करतो ग्रामविकासाकरता राज्याची तिजोरी आम्ही खुली ठेवू आणि आपल्या विकासाकरता आणि गावाच्या विकासाकरता जेवढ्या योजनांची आवश्यकता पडेल तेवढ्या योजना पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. पुन्हा एकदा सरपंच परिषदेचं मनपूर्वक अभिनंदन करतो. उरलेल्या समस्या देखील जयंत पाटील तुम्ही दृष्टे आहात, तुम्हाला दिसतंय आमचं सरकार येणार आहे म्हणून तुम्ही हुशारीने सांगितलं उरलेल्या समस्या 4 महिन्यांनी सोडवू. 4 महिने नाही, 3 महिन्यानंतर आम्ही तुमची अजून एक बैठक घेऊ नव्या सरकारमध्ये आणि उरलेल्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.